प्रसिद्ध पंजाबी गायक आणि राजकारणी सिद्धू मूसेवाला याच्या हत्येप्रकरणी पुण्यातून दोघांना अटक करण्यात आली आहे। यामुळे हत्याकांडाचे धागेदोरे पुण्यात गवसले असल्याचं सिद्ध झालंय। पोलिसांनी या प्रकरणी दोन शार्प शूटरला अटक केल्याचं समजतंय। त्यांना पंजाब पोलिसांनी अटक केली असून तपासासाठी त्यांना पंजाबमध्ये नेले जाणार आहे। सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत। या दोघांनी त्याला मारले असावे असा संशय आहे। पंजाब पोलिसांनी रविवारी रात्रीच दोघांना पुण्यात अटक केली। त्यांना पंजाबमध्ये नेऊन आता न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे। पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मूसेवाला याच्या हत्येमध्ये 8 जण सहभागी असल्याचा संशय आहे। या सर्व आरोपींची ओळख पटलेली असून त्यातील एक आरोपी मनप्रीत सिंग मन्नूला पंजाबमध्ये अटक करण्यात आली। 3 शूटर पंजाबमध्ये राहणारे आहेत तर 2 महाराष्ट्र, 2 हरियाणा तर 1 राजस्थानचा असल्याचं समोर आलंय। आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थानला पथक पाठवले। पंजाब आणि दिल्ली पोलीस यांच्या तपासात समोर आलं आहे की मूसेवाला हत्याकांडात विविध राज्यातून शार्प शूटर्सचा वापर जाणून बुजून करण्यात आलाय, जेणेकरून तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यात येईल आणि शूटर्सचा शोध घेणं आव्हानात्मक बनेल। सिद्धू मूसेवालाची हत्या करणाऱ्या आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आली। पोलीस लॉरेन्स बिश्नोई गँगचे फरार शूटर्सचा शोध घेत आहे। त्यासाठी 4 राज्यात सर्च ऑपरेशन सुरू केलंय। तरण तारण पंजाबमध्ये राहणाऱ्या आरोपीला उत्तराखंडमधून अटक करण्यात आली। त्याच्यावर साहित्य पुरवठा आणि शूटर्सला गाडी दिल्याचा आरोप आहे। त्याच्या चौकशीनंतर इतर 7 जणांचा पोलीस शोध घेत आहेत। या आरोपींमध्ये जगरूप सिंह रूपा, प्रियवर्त उर्फ फौजी, मनजीत उर्फ भोलू, सौरभ उर्फ महाकाल, संतोष जाधव, सुभाष बनोदा या सर्व शूटरचे धागेदोरे लॉरेन्स बिश्नोईशी असल्याचा पुरावा मिळाला आहे।